हॅलो स्टुडंट्स आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन स्टडी करत आहोत त्याच्यामध्ये आपण प्रूफ बघत आहोत वन बाय वन याच्यामध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड लॉ याच्या अगोदर स्टडी केलेला आहे आज आपण थर्ड लॉ केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन दॅट इज लॉ ऑफ पिरियड किंवा त्याला म्हणतो आपण स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू <coughs> of of चे चे क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स किंवा क्यूब ऑफ रेडियस ऑफ द ऑर्बिट बरोबर आहे कुठल्याही प्लॅनेटचा सनच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होण्याचा जो पिरियड आहे त्याचा स्पेयर हा त्याच्या रेडियसच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो याचा अर्थ कुठल्याही प्लॅनेटचा टाइम पीरियड हा त्याच्या रेडियसवर डिपेंड असतो हा थर्ड लॉ आहे बरोबर आहे आपण काल प्रूव्ह केलं होतं किंवा आपण पाहिलं होतं डी ए बाय डी टी एरियल वेलॉसिटी ऑफ रेडियस वेक्टर विथ रेस्पेक्ट टू टाईम इज कॉन्स्टंट दॅट इज जे बाय टू एम हे आपण काल पाहिलं होतं जे बाय टू एम एवढे आलं होतं ए आली होती एरियल वेलॉसिटी किंवा डी ए बाय डी टी बरोबर आहे मग याच्यामध्ये समजा आपण इक्वेशनला जर रिअरेंज केलं तर काय होईल डी ए इज इक्वल टू जे बाय टू एम इन टू डी टी असेल बरोबर आहे और इंटीग्रेटिंग दिस इक्वेशन फ्रॉम झिरो टू टी बिकॉज टी इज द टोटल टाईम पिरियड टेकन बाय दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट फॉर वन कम्प्लीट रिव्होल्युशन एका रिव्होल्युशनसाठी त्या प्लॅनेटला लागलेला टाइम पिरियड हा किती असतो टी असतो देअर फोर इंटिग्रेटिंग हा काय आहे तर एरिया स्वेट बाय दॅट रेडियस वेक्टर इन गिवन टाईम इंटरवल डी टी आहे त्याला जर समजा आपण इंटिग्रेट केलं फ्रॉम झिरो टू टी हा कम्प्लीट त्याला टाइम पिरियड दिला तर आपल्याला काय मिळेल टोटल एरिया ऑफ इलिप्स मिळेल त्याच्यामुळे आपण काय करत आहोत या इक्वेशनला इंटिग्रेट करत आहोत फ्रॉम झिरो टू टी देअर फोर झिरो टू टी ऑफ डी ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू टी ऑफ जे बाय टू एम इन टू डी टी बरोबर आहे मग इंटिग्रेटिंग वी गेट ए इज इक्वल टू डेरिवेटिव इंटिग्रेशन कॅन्सल ए इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी जे टी डिवायडेड बाय टू एम डी टी इंटिग्रेशन काय येईल टी त्या ठिकाणी आपण अपर लिमिट पुट केलं टी मायनस झिरो झिरो होईल सगळं तर जी जे टी डिवायड बाय टू एम वेअर ए इज द एरिया ऑफ इलिप्स ए म्हणजे काय आहे एरिया ऑफ इलिप्स ए म्हणजे काय आहे एरिया ऑफ इलिप्स नाव आपल्याला माहित आहे एरिया ऑफ इलिप्स इलिप्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर ए इज इक्वल टू पाय ए बी ए म्हणजे काय ए म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस आणि बी म्हणजे सेमी मायनर ॲक्सिस जो आपण काल डायग्राममध्ये दाखवला होता ज्यावेळेस आपण समजा इलिप्स ड्रॉ करतो त्यावेळेस इलिप्समध्ये हा समजा त्याचा आपण फोकस कन्सिडर केला तर हा असतो सेमी मेजर ॲक्सिस याला आपण ए नाव दिलं आणि हा असतो सेमी मायनर ॲक्सिस याला आपण बी नाव दिलं मग पाय ए बी म्हणजे काय मिळेल तुम्हाला टोटल एरिया ऑफ इलिप्स मिळेल देअर फोर इक्वेशन बिकम्स पाय ए बी इज इक्वल टू ऑर जे टी डिवाइडेड बाय टू यम इज इक्वल टू पाय ए बी बरोबर आहे मग याच इक्वेशनला आपण टीसाठी रिअरेंज केलं कारण आपल्याला टाइम पिरियडसाठी इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे टी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला टू तु पाय एम ए बी डिवायडेड बाय जे आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी आपल्याला माहीत आहे ती म्हणजे काय बी आणि एमध्ये एक रिलेशन आहे धिस रिलेशन इज गिव्हन बाय बी इज इक्वल टू ए इन्टू स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस इसेंट्रिसिटी स्क्वेअर अशा प्रकारे आपण बी आणि एमधलं रिलेशन सांगतो हे इलिप्सच्या बाबतीमध्ये इलिप्स जे काय स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला मिळेल बी आणि एमध्ये हे रिलेशन आहे बी इज इक्वल टू ए इन्टू स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एप्सॉन ॲप्सोलन स्क्वेअर ऑर इ स्क्वेअर त्यामुळं अबाव इक्वेशन बिकम्स वरचं जे इक्वेशन आहे ते कसं होईल देअर फोर टी इज इक्वल टू टू पाय एम बीच वेळेला आपण त्याला इनपुट करत आहोत त्यामुळं ए इन्टू ए काय होईल स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट वन मायनस इसेंट्रिसिटी स्क्वेअर डिवायडेड बाय जे ठीक आहे मग आता आपल्याला काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे टाइम पिरियडचा बरोबर आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी याचा आपण दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर ते कसं येईल टी स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा स्क्वेअर काय येईल फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर ए रेस टू फोर इंटू ब्रॅकेट वन मायनस इसेंट्रिसिटी स्क्वेअर डिवायडेड बाय जे स्क्वेअर बरोबर आहे आता बघा ॲज द ओरिजिन इज टेकन ॲज द फोकस यस हा जो तुमचा इलिप्स आहे या इलिप्समध्ये याला आपण समजा या ओरिजिनला फोकस कन्सिडर केलं तर हा असतो आर मीन आणि हा असतो आर वन प्लस आर मॅक्स ए आणि बी तो ये अपन शकतो टू ए इज इक्वल टू आर मैक्स प्लस आर मिनिमम ठीक है आता बढ़ा नाउ वन बाय आर इज इक्वल टू ई एम सी डिवाइडेड बाय जे स्क्वेर इंटू वन प्लस ए जे स्क्वेर डिवाइडेड बाय ई एम सी इंटू कॉस थीटा इज इक्वल टू एम सी डिवायडेड बाय जे स्क्वेअर इंटू वन प्लस ॲप्सॉन कॉस थिटा हे जी इक्वेशन आहे तुमच्या रेफरन्स बुकमध्ये एका आर्टिकल एका चॅप्टरमध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे ते इक्वेशन कसं आलं आपल्याला जर आप पाहायचं असेल तर तुम्हाला रेफरन्स बुक पाहावं लागेल ते ॲज इट इज इक्वेशन आपण या ठिकाणी घेत आहोत बघा आपल्याला आर मॅक्स आणि आर मिनिमचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचं त्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी या इक्वेशन समजा असं लिहिलं देअर फोर वन बाय आर मॅक्स वन बाय आर मैक्स इज इक्वल टूमसी डिवाइडेड बाय जे स्क्वेर इंटू ब्रैकेट वन प्लस एप्सलॉन आर आर मिनिमम इज इक्वल टू जे स्क्वेर डिवाइडेड बाय ई एम सी इंटू वन बाय वन प्लस एप्सलॉन ठीक है सिमिलरली आर मैक्स इज इक्वल टू जे स्क्वेर डिवाइडेड बाय यम सी इंटू वन बाय वन माइनस एप्सलॉन हेन्स टू ए इज इक्वल टू जो अपने पहले इक्वेशन है टू ए इज इक्वल टू तो वे वैल्यू फुटअप करूँ टा जे स्क्वेर डिवाइडेड बाय एम सी इंटू वन प्लस वन बाय वन प्लस एप्सलॉन प्लस वन बाय वन माइनस एप्सलॉन काय ते इक्वेशन देअर फोर ए इज इक्वल टू टू ठिकाणी घेऊन आलो जे स्क्वेअर डिवायड या साईडला घेऊन आलो तो टू डिवायड जे स्क्वेअर बाय टू एम सी इन टू हे टू डिवायडेड बाय वन मायनस एप्सोलन स्क्वेअर या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल टू बाय वन मायनस एप्सोलॉन स्क्वेअर देअर फोर हे टू अँड टू गेट कॅन्सल देअर फोर ए इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल जे स्क्वेअर डिवायडेड बाय वन एम सी इन टू वन मायनस एप्सलॉन स्क्वेअर ठीक आहे नाव फ्रॉम अभाव इक्वेशन जे अगोदरच्या अगोदर पाहिलं होतं आपण टी स्क्वेअरसाठीचं जे इक्वेशन होतं ते इक्वेशन त्या इक्वेशनमध्ये समजा आपण ही व्हॅल्यू फुटत किंवा ते इक्वेशन आपण परत इक्वे घेतल्या ठिकाणी तर काय होईल बैठक टी स्क्वेअर इज इज इक्वल टू फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर ए रेस टू फोर वन मायनस एप्सोलन स्क्वेअर डिवायडेड बाय जे स्क्वेअर आता ते जे इक्वेशन आहे त्या इक्वेश परत लिहून दाखवत जे अगोदर डिराईव्ह केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर एरेस टू फोर वन मायनस एपसुलॉन स्क्वेअर डिवायडेड बाय जे स्क्वेअर याच्यामध्ये आपण एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे एची व्हॅल्यू काय आहे ए इज इक्वल टू जे स्क्वेअर डिवायडेड बाय एम सी इंटू वन मायनस ॲप्सलॉन स्क्वेअर मग इथं ए रेज टू फोर आहे त्यापैकी एक ए आपण बाजूला काढायचा आणि त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुटप करून टाकायची त्यामुळं येणारं इक्वेशन जे आहे ते कसं असेल टी स्क्वेअर इज इक्वल टू हे फोर पाय स्क्वेअर यम स्क्वेअर ए क्यूब एक ए आपण बाजूला घेणार आहोत आणि त्या एच्या ठिकाणी आपण ही एची व्हॅल्यू ठेवणार आहोत मग हे इक्वेशन कसं होईल फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर एरियस टू थ्री जे डिवाइड बाय जे स्क्वेअर इन्टू एची व्हॅल्यू काय आहे आपण फाइंड आउट केली जे स्क्वेअर इन टू तेवरचं वन मायनस एप्सलॉन नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय एम सी इंटू वन मायनस ॲप्स नॉट स्क्वेअर हे काय होईल कॅन्सल इथं स्क्वेअर कॅन्सल इथं एम कॅन्सल बरोबर आहे देअर फोर इक्वेशन बिकम्स टी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूबला मी इकडे आणतो हे ए क्यूब इज इक्वल टू फोर पाय स्क्वेअर यम डिवायडेड बाय हे जे स्क्वेअर जे स्क्वेअर कॅन्सल डिवायड बाय सी आणि ही जी टर्म याच्यामध्ये फोर पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे मास ऑफ प्लांट कॉन्स्टंट आहे स्पीड ऑफ लाईट कॉन्स्टंट आहे इज इक्वल टू काय येईल कॉन्स्टंट म्हणजे ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे टी स्क्वेअर इज इक्वल टू फोर पाय स्क्वेअर यम डिवायडेड बाय सी इन टू ए क्यूब हे झालं कॉन्स्टंट देअर फोर टी स्क्वेअर हे जर आपण काढलं तर काय होईल प्रपोशनल टू ए क्यूब म्हणजे याचा अर्थ ए म्हणजे काय आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ए म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस आहे म्हणून आपला या ठिकाणी आपला थर्ड लॉ जो आहे तो प्रूव्ह होतो द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स सेमी मेजर ॲक्सिस किंवा क्यूब ऑफ रेडियस ऑफ द इलिप्स ऑफ ऑर्बिट असं म्हणू शकतो आपण ठीक आहे या ठिकाणी थांबू आपण हे झाले आपले न्यूटन हे झाले आपले केपले ते तीन लॉज नंतर मग आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय आहे ते आपण स्टडी करणार या ठिकाणी थांबू आपण थँक्यू